मस्त बुरा ऐका ना, आज संजय सर आणि अजय सर माझं पोर्ट्रेट करतायत आणि मी मॉडेल म्हणून बसली आहे. मी कॉलेजला असताना सुद्धा आम्ही असंच जेव्हा स्वानंदी हलू नको इकडे बघ. गाणं आणि चित्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. मी अगदी लहान असल्यापासून गाणं माझ्या कानावर पडायला लागलं. मी जेमतेम 6 वर्षाची असेन तेव्हापासून बाबा मला हार्मोनियमवर वेगवेगळे राग आणि बंदिशी ऐकवायचा. पुढे शालेय शिक्षण संपल्यानंतर मी गाणं शिकायला म्हणून पुण्यात आले. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण मी माझे गुरु पंडित केदार नारायण बोडस यांच्याकडे गुरु परंपरेनं घ्यायला लागले. गाण्याबरोबरच माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी मी SNDT महाविद्यालयात व्हिज्युअल आर्ट्सला प्रवेश घेतला. 6 वर्ष मी SNDT चित्रकलेचं शिक्षण घेत होते. SNDT असताना कोर्सचा भाग म्हणून शेवटच्या वर्षाला एखाद्या चित्रकाराकडे इंटर्नशिप करणं गरजेचं असतं. मी वेगवेगळ्या चित्र प्रदर्शनात अजय सरांच्या चित्रांची प्रात्यक्षिकं पाहिली होती. त्यांच्या चित्र प्रदर्शनांनाही भेटी दिल्या होत्या. त्यांची चित्रशैली मला आवडली म्हणून मी इंटर्नशिपसाठी अजय सरांकडे रुजू झाले. पुण्यातील कर्वेनगर इथे अजय आणि गायत्री देशपांडे यांचा स्टुडिओ आहे. या दोघांनीही त्यांचं शिक्षण अभिनव कला महाविद्यालयातून पूर्ण केलंय. चित्रकलेबद्दल मी जेवढं SNDT शिकले तेवढंच अजय सरांकडे शिकले असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. एका महिन्याची इंटर्नशिप कधी संपली कळलंच नाही. या काळात अजय सरांच्या चित्रांची शैली मला जवळून अभ्यासता आली. मग कॉलेज संपल्यानंतर मी माझं गाणं सांभाळून बाकी वेळ अजय सरांच्या स्टुडिओमध्ये काम करू लागले. त्यांच्या कामात त्यांना असिस्ट करायला लागले. अजय सरांनी ज्याप्रमाणे कला महाविद्यालयात जाऊन चित्रकलेचं शिक्षण घेतलं ह्या उलट संजय सरांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. काही काळ नोकरीही केली परंतु चित्रकलेकडे ओढा असल्यामुळे कालांतरानं ते पूर्ण वेळ चित्र करू लागले. चारकोल आणि वॉटर कलरमधील त्यांची चित्र तुम्ही चित्र प्रदर्शनांमध्ये बघू शकता. तसंच त्यांच्या इंस्टाग्राम पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते.
अजय सरांच्या स्टुडिओला विविध वयोगटातील लोकांसाठी चित्रकलेचे क्लासेस घेतले जातात. त्याचबरोबर पेपर बर्ड मेकिंग, स्क्रीन प्रिंटिंग, रेझिन, क्ले ॲक्टिव्हिटी, टाय अँड डाय असे अनेक वर्कशॉप्स देखील घेतले जातात. तुम्हालाही या वर्कशॉप्समध्ये सहभागी व्हायचं असल्यास मी अजय सरांचा नंबर आणि स्टुडिओच्या इंस्टाग्राम हँडलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मला काय होतं की मी जेव्हा पोर्ट्रेट करायचं म्हणतो ना तेव्हा तिथे जे वातावरण असतं ना त्या चित्रातलं ते मला अपेक्षित असतं. मला फक्त पोर्ट्रेट एक पोर्ट्रेट असं नकोय, तर ते जे काय त्याच्या मागे कॅनव्हास असेल, त्याच्यामध्ये काय ड्रेपरी असेल किंवा एकूण तिथे प्रकाश असेल आणि त्याने काय कपडे परिधान केले आणि ते सगळं मिळून जे काय त्याचा एक इम्पॅक्ट असतो आपल्याला मिळालेला किंवा झालेला, तर ते मला अपेक्षित असतं माझ्या चित्रामध्ये. आणि माझा प्रयत्न तो असतो की ते मला चित्रातनं कॅच करायचं, तिथे मला समाधान असतं की अरे हां आपल्याला हे असं हवं, आपल्याला फक्त कोणाचं तरी चित्र आहे असं नको, तर आपल्याला ते सगळं मिळून जे आपण बघतो त्याच्यात आपल्या मनात एक चित्र तयार होतं, ते चित्र मला अपेक्षित. दुसरं नाही, मी काय बघितलंय की मी पोर्ट्रेट काढताना जे बघितलं ना ते पहिलं ड्रॉइंग करण्यात आणि तो अॅक्युरसी आणण्यात प्रचंड वेळ घेतात आणि हा त्यांची स्टाईल आहे. पण तू अशा वेगळाच एका रेगोट्या आणि याच्यातनं तू असा एक बाहेर नाकमध्ये असं पकडत 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 तो शेप आणतो. किंवा बऱ्याचदा असंही करता ना तुम्ही की आधी पूर्ण वॉश मारून घेतला आणि मग परत कार्विंग करत किंवा असं काही. बरोबर, तर बघ लाईकनेस हा माझा प्राधान्य पहिला नक्कीच नसतो, म्हणजे मी थोडस स्वतःला मोकळ सोडतो कारण ते मला अपेक्षितच नाही आता म्हणजे स्वतःकडे, म्हणजे मला ते चित्र म्हणूनच बघायचंय शेवटपर्यंत. एक संत काहीतरी मला त्यातनं काहीतरी मिळालं पाहिजे आणि काय म्हणतो आपण तिथे ऑलरेडी चित्र तयार असतंच आणि तिकडे माझं लक्ष असतं. सर मस्त झाले छान झाले नाकाचे इथलं पण आणि ड्रेस पण ग्रीन छान कारण आपण ते ग्रीन हार्मोनियस केलं. आज बऱ्याच दिवसानंतर मी मॉडेल म्हणून बसले होते. जेव्हा मी सरांकडे इंटर्नशिप साठी यायचे तेव्हाही बसायचे, कॉलेजमध्ये असतानाही आम्ही मॉडेल म्हणून बसत असायचो. आपण साधारणपणे चित्र बघताना दोन गोष्टी आपल्याला माहिती असतात, एक निसर्ग चित्र आणि व्यक्तिचित्र. आपण घरामध्ये सुद्धा बऱ्याच जणांची व्यक्तिचित्र केलेली आपण पाहिलेली असतात, पण व्यक्तिचित्र ही फक्त एकाच पद्धतीची असतात असं नाही, म्हणजे खूप अगदी गुळगुळीत फिनिश्ड वर्क आहे, अगदी फोटोसारखं आहे असं दिसतंय असंच नाही, तर व्यक्तिचित्र करण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. प्रत्येक चित्रकार बघतो वेगळ्या पद्धतीने आणि त्याची मांडायची पद्धतही वेगळी असते. तसंच निसर्ग चित्रांबाबतीतही आहे, अगदी रिअलिस्टिक करण्यापासून ऍबस्ट्रॅक्टकडे हळूहळू झुकत जातात. तर सर मला याच्याबद्दल थोडंसं तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की तुम्ही कशा पद्धतीने बघता. अगदी तू म्हणतेस तसं, मी जेव्हा कॉलेजला आलो तेव्हा मी सुद्धा असंच बघायचो, जसं कॉमन म्हणून बघतो की अगदी रिअलिस्टिक ते सगळं शेप, मग त्याला पॅच वर्क म्हणजे सुद्धा मला माहिती नव्हतं ते पॅच वर्क म्हणजे काय, मग त्या हळूहळू कॉलेजला कळलं की अरे ही पण एक शैली आहे, नुसतंच अगदी बेगप आहे असं ती
तंतोतंत नाही आहे, तर तुम्हाला स्वातंत्र्यपणे तुमच्या एक्सप्रेशन साठी ही कला आहे. म्हणजे माझं एक्सप्रेशन त्यातून बाहेर पडावं आणि माझी काही पद्धत आहे किंवा मी जे काही बघतो ज्या पद्धतीने बघतो आणि तसं मांडण्यासाठी ही कला आहे आणि त्यात माझं स्वतःचं एक्सप्रेशन यायला पाहिजे. मग ते येण्याकरता मला माझ्या काही गोष्टी, माझी काही स्ट्रेंथ असतील काही गोष्टी, त्या मला शोधायच्या असतात आणि मग त्या मला मांडायच्या असतात आणि ते लोकांपर्यंत पोहोचतं. जी काय शैली आणि शैली ही नॅचरली येते असते, सारखे वेगळा प्रयत्न करावा लागेल. जर का तुम्ही तुमच्याच गोष्टीसोबत तुमची नाळ जुळली असेल व्यवस्थित, तर तुम्हाला ती गोष्ट नॅचरली तुमच्या क्षेत्रात येते. कारण मला खूप असं कट टू कट किंवा अगदी पूर्णपणे डिसिप्लिन यात पण नाही असं नाही, पण अगदी तंतोतंत अगदी नगाला नग असं माझं नेचर नाही आहे. आणि माझा जसा सवय त्याचप्रमाणे माझं हाताळणं, म्हणजे कुठल्या आकार मी तसं हाताळतो उत्स्फूर्तपणे. आणि मग त्याचा एक स्वतःचा सौंदर्य असतं, म्हणजे जरी ते रॉ असेल तर ते मला अपेक्षित असतं माझ्या चित्रात. आणि तसं कुठेतरी जुळलं की मला समाधान मिळतं चित्र केल्याचं. शहरातली किंवा खेडेगावातली अशी मी चित्र काढत असतो, ते काढताना मला ड्रॉइंग मध्ये माझ्या वीकनेस जाणवला, म्हणून मी ड्रॉइंग सुधारण्याकरता जेस्चर ड्रॉइंग करायला सुरुवात केली. म्हणजे अतिशय ठराविक आकार असलेले काही एक माणसं असतील किंवा कुत्रा सायकल असे आकार घेऊन ते वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्याचं आणि माझं प्रपोर्शन बरोबर बसलं पाहिजे ह्याच्याकरता मी ड्रॉइंग ते करताना मला या जे व्यक्तिचित्रणापेक्षा जेस्चर ड्रॉइंगची आवड होती. तर त्याच्यात काय होतं की एखादा माणूस असा हलता हलता त्यातली एक फ्रेम पकडायची, पण ती बघणाऱ्याला त्याच्या अलीकडचं आणि पलीकडचं जाणवलं पाहिजे की हा असा. किंवा एखादा माणूस पूर्णपणे गुरुत्वाकर्षणाखाली असा बसलेला आहे किंवा असा स्थिर आहे, तर त्याचं स्थैर्य जाणवलं पाहिजे याच्याकरता मी ते त्या दृष्टीने ती ऑटोमॅटिकली झालं. पण हा माझा उरलेला वेळाच आहे, मूळ मी निसर्ग चित्र आणि अर्बन ड्रॉइंगच करत असतो. चित्रकला आणि संगीत या दोन्ही कला मला काही प्रमाणात सारख्या वाटतात. दोन्हीसाठी बैठक आणि रियाज गरजेचा आहे. जसं संगीतात सात स्वर आणि त्यांच्या श्रुतींच्या लगावातून मिलाफातून वेगवेगळे राग तयार होतात, तसं चित्रांमध्ये तीन मूळ रंगांच्या मिश्रणातून विविध रंग आणि त्यांच्या छटा तयार होतात. मला असं वाटतं ज्याप्रमाणे गाताना स्वररचना विविध लयींमध्ये गायल्या जातात, त्याचप्रमाणे चित्र काढताना त्यांच्या लयींची जागा ब्रशचे स्ट्रोक्स घेतात.